जतमध्ये तमनगौंडा आणि पडळकरांच्या धुमशान होणार का? 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर। तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर। झपाट्याने विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर। कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत। आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी। आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, सीएस नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जत विधानसभा मतदारसंघातून भाजपा धुमशान पेटण्याची चिन्ह आहेत। विधानसभेला उमेदवारी करण्यासाठी भाजपाच्या तमनगौंडा पाटील यांनी गुडघ्याला बाशिंग मानला आहे, तर खानापूर मतदारसंघात डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्याने गोपीचंद पडळकरांनी जत मतदारसंघात नशीब आजमवण्याचं ठरवलं आहे। जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर लढण्यास इच्छुक असल्याचे पाहून जतमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे। तालुका भाजप विधानसभेचे प्रचार प्रमुख तमनगौंडा रवी पाटील हे जत विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असतील, कोणत्याही परिस्थितीत दुसरा उमेदवार चालणार नाही असा सज्जड इशारा जत तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिला होता। विकासाच्या दृष्टिकोनातून रवी तमनगौंडा साहेबांना उमेदवारी मिळावी त्यासाठी पक्षाने मान्य करून आता उमेदवारी जाहीर झाल्या जमाच आहे, तरी अनेक पक्षांना ग्रीन सिग्नल दिला, अनेक देऊन आम्हाला कामास सुरुवात करणार आहेत। पक्ष उमेदवार तमनगौंडा साहेबांना आमदार म्हणून निवडून आणण्याची जिम्मेदारी सर्व भाऊ जनतेने घेतली। आमदारकीचे डोहाळे लागलेल्या व गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या तमनगौंडांना भाजपकडून तिकीट मिळणार की गोपीचंद पडळकरांना मिळणार याबाबत साशंकता आहे। काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परत परत त्याच त्याच पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, ज्यांना विधान परिषद दिली, महामंडळ दिले त्यांना परत दुसरी संधी दिली जाणार नाही असं म्हटलं होतं। औद्योगिक धोरण म्हणजे विना अनुदान तत्वावरच्या शाळा आहेत आणि आमच्याकडे ठरलेलं आहे। राजकारणात लोक म्हणतात साहेब MP तिकीट द्या, मग नाही तर MLA द्या, नाही तर MLC बनवा, नाही तर महामंडळावर पाठवा, नाही काही तर शक्य झालं तर मेडिकल कॉलेज द्या, ते नसेल तर इंजिनिअरिंग कॉलेज द्या, तेही नसेल तर DEd BEd कॉलेज द्या, आणि तेही नसेल तर शेवटी कमीत कमी प्राथमिक शाळा। हाच निकष असेल तर पडळकरांना विधान परिषद दिली आहे, तमनगौंडांना महामंडळावर घेतलेले आहे, त्यामुळे यातल्या कुणाला संधी मिळणार हा खरा प्रश्न आहे। तमनगौंडा गुडघ्याला वाशिंग मांडून बसले आहेत तर पडळकर घोड्यावर स्वार झाले आहेत, या दोघात नक्की कुणाला संधी मिळणार? उमेदवारीवरून दोघांच्या धुमशान पेटणार का? जत तालुका भाजपात ऐन पावसाळ्यात राजकीय गरमागरमी वाढवणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत। पडळकरांना स्वतःच्या खानापूर मतदारसंघातून निवडून येण्याची खात्री नाही। विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यापासून त्यांनी कार्यकर्ते बांधण्याऐवजी जास्त तोडले आहेत। त्यांच्यासाठी इतर नेत्यांचा रोष पत्करून लोकसभेला त्यांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्कच राहिला नाही। कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाही, त्यांना दुर्लक्षित करतात, त्यामुळे अनेक कार्यकर्ते तुटले आहेत। धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर पाठीशी आलेला समाजही फसलो गेल्याची भावना व्यक्त करतो आहे। धनगर आरक्षणाची लढाई राजकीय होती की सामाजिक होती हाही प्रश्न आहे, कारण आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। भाजपाने आरक्षण दिले नाही तर त्यांना मत देऊ नका। मी किंवा माझा बाप जरी भाजपातून उभा राहिला तर भाजपाला मत देऊ नका, तुम्हाला विरोधाची शपथ आहे असं आवाहन त्यांनी धनगर समाजाला केले होते। न्यायालयाने धनगर आरक्षण याचिका फेटाळली आहे। गेली 10 वर्ष केंद्रात भाजपाचं सरकार आहे तर राज्यात 7.5 वर्ष भाजपाचे सरकार होते आणि पडळकरही भाजपात होते, तरीही ते आरक्षण देऊ शकले नाही।
विनोबाची शपथ विसरून तेच पुन्हा भाजपात गेले, भाजपासाठी मत मागू लागले. पडळकर विनोबाची शपथ विसरले असतील, पण समाज ते विसरला आहे का? जनता रूपी विरोबा पडळकरांची शपथ विसरलेला नाही, त्यामुळे पडळकरांची आरक्षणाची लढाई समाजासाठीची होती की स्वतःच्या राजकारणासाठी होती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. जतमध्ये धनगर साम्राज्याचे प्राबल्य आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोबा काय भूमिका घेतोय ते स्पष्ट होईलच. तमणगौंडांची तमन्ना साकार होणार की पडळकरांची होणार हे येत्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. जाकेश अदाटे, जत.